खरं तर बीट हे कंदमूळ काही जणांना आवडत नाही, मात्र बरेचसे लोक बीट आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आवडीने खातात. गृहिणी देखील लहान मुलांना छान आणि पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यासाठी बीटाचे विविध पदार्थ बनवत असतात. यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी किंवा लाडू असे पदार्थ असतात. तर डाएट म्हणून देखील सॅलॅडमध्ये बीट खाणे बरेच जण पसंत करतात. याच पदार्थांपैकी बीटाच्या लाडूची पाककृती आज आपण पाहणार आहोत. नाईट कॉलेजची विद्यार्थिनी आहे. माझं एज्युकेशन आता राहिलेलं मी तिथं पूर्ण करत आहे आणि मला पाककलेची आवड आहे. मग त्याच्यासाठी मी बीटाचे लाडू केलते एक वेळेस तिथं स्पर्धेमध्ये. ते आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. साहित्य साय आहे आणि खिसलेलं खवलेलं खोबरं आहे आणि खिसलेले बीट आहे, गूळ आहे आणि काजू बदामची पावडर केलेली आहे आणि इथं डेकोरेटसाठी पण ठेवलेलं आहे. प्लस तूप आहे, विलची घातलेली आहे. त्याच्यात चमचा साजूक तूप घेतलं आहे, त्याच्यात बीट घातलं आहे खिसलेलं. ते आता छान जरा परतून घे. अशी तूप घालून खोबरं घालून गूळ वितळूसपर्यंत हे भाजायला ठेवले. तिकडे गूळ वितळून घेऊया. एक दोन चमचे पाणी घालायचे. पूर्ण वितळून घ्यायचा हा पाक झाल्यासारखा पूर्ण. पीठ घालून दोन चमचे साय घालू. तयार झालेला आहे. हा त्यात घालून घे. हे पूर्ण आता मिश्रण एकसारखं एकजीव करायचं आणि ह्याचा एकदम छान गोळा तयार होईपर्यंत ह्याला असं हलवत राहायचं. घट्टपणा यायला लागल्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर घातली आहे. ती आता मिक्स करून घेऊया. ही आपली मुलं जी लहान असतात ते ड्रायफ्रूट दाताखाली आले का काढून टाकतात. मग ही जरा घातले ना मिक्सर, मग ते त्यांना मिळते खायला. त्यात हे झाले आता तयार मिश्रण. आता हे काढून घेऊया बाऊल. झाले बीटाचे लाडू तयार. हे एका बीटामध्ये 9 लाडू तयार झालेत. हे आपण आपल्या पद्धतीने बांधू शकतो, छोटे मोठे कसेही आपल्याला लागतात तसे. मी डेकोरेट करायला आपण पिस्ता वापरलेला आहे. तुम्हाला जे पाहिजे तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. तर अशा प्रकारे हे बीटाचे पौष्टिक आणि झटपट लाडू बनवता येतात. लोकलिटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.